नमस्कार. डिजिटल प्रभात मध्ये मी विष्णू सानप आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण मंदिराच्या परिसरामध्ये आहे. मंदिराचे उत्तर द्वार आहे. या ठिकाणी सध्या मी उभा आहे आणि बुंदीचा लाडू प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी भाविकांनी गर्दी केलेली आहे. ठीक नामदेव पायरीच्या थोड सालीकडे हा प्रसाद दिला जातो. त्यासाठी हजारो वारकऱ्यांनी रांगा लावलेल्या आहेत. सर्व भाविक मंदिराकडे जात आहे. नामदेव पायरीचं दर्शन घेण्यासाठी ही रांग लागलेली आहे. माऊली जय हरी. आता कुठलं दर्शन घेण्यासाठी ही रांग लागलेली आहे? नामदेव पायरी. या ठिकाणी नामदेव पायरीचं दर्शन घेण्यासाठी ही रांग लागलेली आहे. आपण बघू शकतो. कुठनं आलेत बाबा? उस्मानाबाद जिल्ह्यात. मग तुम्ही हिंगोलीवर? नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, औरंगाबाद, खुलताबाद, उस्मानाबाद असे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. विदर्भ कुठला जिल्हा? यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्हा. बघा, विदर्भ, मराठवाडा, यवतमाळ असे वारकरी आलेले आहेत. म्हणजे तुम्ही मंदिरामध्ये जाणार की नाही आता दर्शन घेण्याला? हे वारकरी मुख दर्शन नामदेव पायरी. बाबांचं दर्शन मंदिरातलं झालेलं आहे तर काही वारकऱ्यांचं मुख दर्शन म्हणजे कळसाचं दर्शन घेऊनच बाबा नामदेव पायरीचं दर्शन घेऊन जाणार आहेत, कारण गर्दी खूप आहे. हे दृश्य आपण ठीक नामदेव पायरीच्या जवळ आलेलो आहे. ठीक मंदिराला ओसा घालून, प्रदक्षिणा घालून बऱ्यापैकी वारकरी वारी संपवतात आणि आपल्या आपल्या घराला जातात. आपण नामदेव पायरीच्या जवळ आलेलो आहे. प्रचंड गर्दी झालेली आहे. ढगाळ आणि हलकासा पाऊस असं आल्हाददायक वातावरणामध्ये हा लाखोचा वारकऱ्यांचा जनसमुदाय दर्शन घेत आहे. नामदेव पायरी दर्शन घेत आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. आपण नामदेव पायरीकडे जात आहे. भाविक दर्शन घेत आहे. Thank you.
वारीचे लाईव्ह दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे. वर वाऱ्या लागलेल्या आहेत. कृपाच्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.